काय तुमचं ठरलंय, तुम्हाला वेळ देणार आहेत असं पोलीस आयुक्तांनी म्हटलंय? मी रितसर पोलिसांना एक निवेदन केलं होतं की आदर्शच्या ज्या ठेवीदार आहे त्यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी वेळ द्यावी, आणि आतापर्यंत आम्हाला काही त्यांच्याकडून उत्तर आलेलं नाही आहे. पोलीस कमिशनर साहेबांनी आणि सगळे DCP जे आहे, आमची लढाई पोलिसांच्या विरोधात नाही आहे, पण हेच मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे साहेब, ज्यांनी सप्टेंबर 2023 जेव्हा या शहरामध्ये आपल्या कॅबिनेटची मीटिंग होती, त्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये त्यांनी बोलले होते की हे पैसे आम्ही मानकापेची सगळे प्रॉपर्टीज आम्ही आमच्याकडे ठेवून हे लोकांना पैसे देणार आहे. आता 10 महिने झालेले आहे, ते आठवण करून देण्यासाठी उद्या आम्ही मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत करणार आहे, आणि त्यांचा भाषण जे होता, त्यांचा जे स्टेटमेंट होता, ते त्यांना दाखवणार आहे. आता काय झालेलं आहे की मुख्यमंत्री साहेब लाडली बहीण योजनासाठी येत आहे, त्याच्यावर किती पैसे खर्च होणार आहे दरवर्षी महाराष्ट्र सरकारचा 46,000 कोटी रुपये 46,000 करोड रुपीज हा दरवर्षी त्याच्यावर खर्च होणार आहे. मग हे जे लाडली बहिणीला फुकटाचे तुम्ही 1,500 रुपये देत आहे, ते कशासाठी देत आहे? तुम्हाला काही लाडली वाढली नाही आहे, एक प्रकारचा तुम्ही भ्रष्टाचाराचे पैसे त्यांना देत आहे की हे 1,500 रुपये आपल्या खिशात ठेवा, आणि 2 महिन्यानंतर जेव्हा निवडणूक येणार आहे त्याचं मत आम्हाला द्या. हे स्कीम अशी आहे. मग ती लाडली बहिणाला फुकटाचे तुम्ही पैसे देत आहे, मग ही लाडली बहीण जे आहे त्यांचे कष्टाचे पैसे तुम्ही परत करणार नाही? ही तुमची लाडली बहीण नाही आहे का? मग उद्या आम्ही निर्णय घेतलेला आहे की मुख्यमंत्री साहेबांनी वेळ नाही दिली तर त्यांचा कार्यक्रम सिल्लोडमध्ये असू द्या. औरंगाबादपासून ते सिल्लोडला जेव्हा जातील तर रस्त्यामध्ये त्यांचं कुठे कुठे कशा प्रकारचं स्वागत करायचं आहे ते सगळे लाडली बहीण, लाडली भाऊ, लाडले ठेवीदार जे आहे त्यांचं करणार आहे. आता सरकारवर आहे, प्रशासनावर आहे, पोलीसवर आहे, मुख्यमंत्र्यांवर आहे, हे वेळ येऊ द्यायचं नाही. तर तुम्ही आम्हाला काही ठोस, फक्त हो आम्ही घेणार देणार पैसे तसा नाही, काहीतरी ठोस आम्हाला उत्तर द्यायला पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी की या दिवसापर्यंत आम्ही तुमचे पैसे परत करणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.